हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. झाला का तुमचा नाश्ता जेवण? तर आत्ताच माझा नाश्ता झाला आणि ह्यांचा पण नाश्ता झाला, शंभूचा पण नाश्ता झाला आणि ह्यांनी आताच नाश्ता करून गेल्यात दुकानात. तर शंभू अजून दुकानात गेला नाही, तर आत्ता शंभूला बाजरी नीट करून द्यायची आहे. तर इकडं आम्हाला किती दिवस झालं, 5-6 महिने झालं आम्हाला इकडं बाजरी भेटली नव्हती. तर काल ह्यांनी बाजरी आणली, तर आता मी बाजरी बाहेर उन्हाळा बसले बघा मी बाजरी नीट करायला. तर बाजरी मी कुठं आणले काय माहीत नाही. किती नेट करा सांगितली बाजरी? 3 किलो. 3 किलो? 3-4 किलो. 3-4 किलो? एकदा जास्त नाही हे करणार जवळ नंतर खराब होत. दुपारच्या दोन आणायचे का बाजरी? आता न्यायची बारीक करून. जास्त कामच वाढवा इथे कशी बसली मग ती बस सुपली वाणी उचलती काढते. तुम्ही करू दे दे थाली दे दे थाली तो बघा. आत्ताच मी बाजरी नीट करून दिले शंभूला, तर शंभू गेलाय दळायला बाजरी घेऊन. तर दुपारच्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे म्हणून गडबडीत मी सकाळची कामं पण केली नाही ती काय नाही ती. सकाळचा नाश्ता करून बाजरी नीट कराय बसलेली. तर पहिल्यांदा बाजरी नीट करून दिले शंभूला, शंभू आता गेलाय दळायला. तर दुपारी बाजरीची भाकरी बनवायची जेवणामध्ये. तर दळून आणलं तर बनवायची दुपारी बाजरीची भाकरी जेवणामध्ये. तर आम्ही कितीतरी दिवसांनी बाजरीची भाकरी खाणार आहे. आज 5-6 महिने तरी झाला आम्ही बाजरीची भाकरी नाही खाल्ली. आणि आता शंभू गेलाय, शंभू आणल दळून दुपारच्याला आणली तर बनवायची, नाही तर संध्याकाळीच बनवायची. आणि आता माझी कामं पडलेत, अजून मी कामं पण केली नाही ती बाजरी नीट करायच्या नादात. तर आता मला अजून कपडे धुवायचे ती, भांडे घासायची, झाडू मारायचं आहे. आता मी सगळं काम करून घेते. तर शंभू बाजरीचं दळण घेऊन घेतात दळायला. तर दळून काय मिळलं नाही शंभू म्हणला, तिथं जास्त गर्दी होती. तर संध्याकाळीच भेटलं दळून, त्यामुळं मग आता दुपारी बाजरीची भाकरी काय नाही बनवली. तर पीठच नसल्यामुळं तर आता आम्ही बनवले दुपारचं जेवण. तर मसाली भात बनवला आहे. तर आता जेवण करायला लागले, तर या तुम्ही पण जेवण करायला.